आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. वडगाव नगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागात नोकरीस असल्याचे सांगून शौचालयाची टाकी उपसून देतो असे सांगत पेठ वडगाव येथील काही डॉक्टर व शिरोळे येथील काही कंपन्यांमधून पैसे घेऊन पसार होत असलेल्या भामट्यापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. पेठ वडगाव येथील पालिकेमध्ये नोकरीस असल्याचे सांगून पेठ वडगाव शिरोळी येथील डॉक्टर व नागरिकांकडून शौचालयाची टाकी उपसून देतो असे सांगून एक नागरिक 42 ते 45 वर्षाचा मध्यमवयीन व्यक्ती सुमारे 5,000 रक्कम घेऊन पसार होतो आहे. अशा घटना आता घडत आहेत. ही व्यक्ती नगरपालिकेत नोकरीस नसून ती नागरिकांची चक्क फसवणूक करते आहे. ही व्यक्ती एका ठिकाणी पैसे मागत असताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज नवा महाराष्ट्र प्रतिनिधींना उपलब्ध केले आहे. या वर्णनाची व्यक्ती वडगाव व शिरोळी हातकणंगले परिसरात कुठे अशा प्रकारे पैसे मागण्यास आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून या व्यक्तीची माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पेठ वडगावहून संतोष सणगर.